नमस्कार मैत्रिणींनो, विद्याज रेसिपी मराठीमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साऊथ इंडियन स्टाईल टेस्टी सांबार बनवणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सांबार बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. तर डाळ पाण्यामध्ये भिजवल्यामुळे अगदी पटकन शिजते. तर सांबार बनवताना डाळीसोबतच आपल्याला भाज्यासुद्धा शिजवून घ्यायच्या आहेत. तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ठेवू शकता. तर इथे मी बारीक चिरलेला बटाटा आणि वांगं घेतलेलं आहे. त्यासोबत इथे मी एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. कांदा टाकायचा असेल तर तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता. त्यासोबत सांबार बनवताना भोपळा वापरला जातो. जर तुमच्याजवळ भोपळा असेल तर तुम्ही इथे भोपळासुद्धा टाकू शकता. आता चवीनुसार मीठ आणि एक चमचा सांबार मसाला घालूयात आणि डाळ शिजेलीतपत पाणी घालून आपण याला 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊयात. तर सांबार मसाला आणि मीठ टाकल्यामुळे भाज्यांमध्ये छान मसाला आणि मीठ मुरतं आणि त्यामुळे भाज्या आणि डाळ चवीला छान होते. आता आपण पुढच्या तयारीकडे वळूयात. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तर सांबारमध्ये आपण शेवग्याची शेंग वापरतो. तर शेंग भाज्यांसोबत न शिजवता या पद्धतीने आपण सेपरेट शिजवूयात. तर तेल गरम झाल्यानंतर इथे मी 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे टाकलेले आहेत. त्यासोबत आपल्याला इथे कढीपत्त्याची 8 ते 10 पानं टाकायची आहेत आणि फोडणी आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे. त्यासोबत आपण सांबारला छान रंग यावा यासाठी या फोडणीमध्ये आवडीनुसार लाल तिखट घालूयात. तर तिखट फोडणीमध्ये भाजल्यामुळे सांबारला रंगसुद्धा मस्त येतो. तर आवडीनुसार तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता. आता तिखट थोडंसं भाजून झालं की इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आता तिखट कोथिंबीरसुद्धा तेलावरती थोडीशी परतून घेऊयात आणि आता आपण यामध्ये चिंचेचा रस घालूयात. तर सांबार बनवताना आपण बऱ्याच वेळा चिंचेचा रस हा वरतून टाकतो, त्यामुळे सांबार चवीला टेस्टी लागत नाही. या पद्धतीने चिंचेचा रस छान उकळून आणि शिजवून घेतल्यामुळे सांबार अतिशय टेस्टी बनतं. आता पाणी टाकून यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगासुद्धा टाकूयात. डाळीसोबत जर आपण शेंगा शिजवल्या असत्या तर शेंगा खूप जास्त शिजतात. आणि आता शेंग टाकली की इथेसुद्धा आपण चवीनुसार मीठ टाकूयात. तर भाज्यांमध्ये आणि डाळीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. तर शेंगांसाठी इथे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढून 7 ते 8 मिनिटांसाठी चिंचेच्या रसामध्ये आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता आपण इथे मिठासोबतच थोडासा सांबार मसालासुद्धा ॲड करूयात, म्हणजे शेंगामध्येसुद्धा मस्त असा सांबार मसाला मुरेल आणि शेंग खातानासुद्धा चवीला मस्त लागेल. तर इथे कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊन भाज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत. तर 2 शिट्ट्या घ्यायच्या, 3 शिट्ट्या घेतल्या तर डाळ आणि भाज्या खूप जास्त शिजतात आणि त्याचा गाळ तयार होतो. तर इथे तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्यामध्ये डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता सांबार उकळल्यानंतर आणखी या भाज्या थोड्याशा शिजणार आहेत. तर इथे भाज्या आता शिजून तयार झालेल्या आहेत. शेंगसुद्धा शिजलेली आहे. तर शेंगामध्ये आपण आता शिजवून घेतलेल्या भाज्या मिक्स करूयात. तर शिजलेली शेंग डाळ आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे हे सांबार घट्ट वाटत आहे तर आपल्याला आवडीनुसार इथे पाणी टाकायचं आहे. तर पाणी थंड न टाकता गरम करून टाकायचं, यामुळे सांबारची चव अतिशय मस्त लागते. थंड पाणी टाकलं तर सांबारची चव एवढी टेस्टी लागत नाही. आता इथे मी आवडीनुसार गरम पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला तडका तयार करूया. तर तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, त्यासोबत आपण इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, सोबतच तडक्यामध्ये लाल मिरची आणि थोडासा हिंग घालूयात. तर हिंग सर्वात शेवटी घालायचा, कारण फोडणीमध्ये हिंग करपू शकतो. थोडीशी हळद टाकायची असेल तर टाकू शकता. आता इथे तयार झालेला तडका सांबारमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर सर्वात शेवटी सांबारला हलकीशी उकळी आली की आपल्याला सांबार मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता इथे हे सांबार व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता चवीनुसार मीठ घालूयात, कारण भाज्यांमध्ये आपण मीठ घातलेलं असलं तरीसुद्धा आपण इथे पाणी वाढवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर जेवढी गरज असेल तेवढंच मीठ टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे सांबार छान उकळून घेऊयात. तर इथे चिंचेचा रस आपण शिजवून वापरल्यामुळे, त्याचबरोबर सांबारमध्ये थंड पाणी न टाकता गरम पाणी वापरल्यामुळे हे सांबार अतिशय टेस्टी तयार होतं. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण परफेक्ट सांबार इथे तयार केलेला आहे.
तर मी सांगितल्याप्रमाणे चिंचेचा रस उकळून आणि गरम पाणी टाकून तुम्हीसुद्धा या पद्धतीने सांबार बनवून बघा. अतिशय टेस्टी सांबार तयार होतो. त्याचबरोबर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेली बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या आणखी नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर टेस्टी सांबार बनवण्याची ही सोपी पद्धत तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.